यूथ सुपरवन सत्याचा बुलंद आवाज। अशा ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपरवन। बेलापूर आणि उक्कलगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या मोटार पंपाची केबल चोरी करून ती जाळून त्यातील तांब्याची तार काढून त्याची विक्री करणारी आणि चोरीचा माल विकत घेणारी सराईट टुळी जेरबंद करण्यात श्रीरामपूर शहर पोलिसांना यश आलंय। श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 395/2024 भारतीय दंडविधान कलम 379(34) प्रमाणे 31 मार्च 2024 रोजी गुन्हा दाखल झाला। यातील फिर्यादी सचिन विष्णू थोरात व 29 राहणार उक्कलगाव यांनी फिर्याद दिली की 30 मार्च रोजी रात्री 8 ते 11:30 दरम्यान त्यांची शेत गट नंबर 62 मधील उक्कलगाव परिसरातील त्यांचे आणि त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारीची इलेक्ट्रिक केबल एकूण 105 फूट लांबीची केबल ही कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली। या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी बेलापूर दूर क्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड आणि त्यांच्या पथकास आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेश दिल्याने बेलापूर दूर क्षेत्र येथील सहायक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, सहायक फौजदार सुधीर हापसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब कोळपे, संपत बडे, भारत तमनर ज्ञानेश्वर वाघमोडे, नंदकिशोर लोखंडे यांच्या पथकाने अत्यंत बारकाईने आणि गोपनीयरित्या माहिती काढून तपास केला असता सहायक पोलीस निरीक्षक आव्हाड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा आरोपी गणेश संतोष अल्लाट राहणार एकलहरे तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर, आदित्य नामदेव आहेर राहणार भोकर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यांनी केला असल्याबाबतची खात्रीशीर माहिती मिळाली। त्यांना वरील गुन्ह्यात चौकशी कामी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना सदर गुन्ह्यात अटक केली असून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्यांची पोलीस कस्टडी चौकशी दरम्यान चोरलेली केबल जाळून त्यातील कॉपर तांब्याची तार काढून काही मुद्देमाल एकलहरे गावच्या शिवारातील शेती महामंडळाच्या पडीत जमिनीतून लपून ठेवलेल्या ठिकाणावरून आरोपी नंबर 2 याने 5,500 रुपये किमतीचा एकूण 10 किलो वजनाची तांब्याची तार काढून दिली। तसेच आरोपी क्रमांक 1 आणि 2 यांनी संगणमताने उर्वरित चोरी केलेला मुद्देमाल केबल जाळून त्यातील तांब्याची तार आरोपी नामे मुस्तफा याकूब शेख वय 57 राहणार सुभेदार वस्ती वार्ड नंबर 2 श्रीरामपूर यास विक्री केली असल्याबाबतची कबुली दिली। चोरीचा मुद्देमाल विकत घेणारा आरोपी नामे मुस्तफा याकूब शेख वय 57 राहणार सुभेदार वस्ती वार्ड नंबर 2 तालुका श्रीरामपूर याचा पथकामार्फत शोध घेऊन त्यास नमूद गुन्ह्यात 1 एप्रिल रोजी अटक केली असता न्यायालयाने त्यास पोलीस कस्टडी रिमांड दिली। रिमांड चौकशीमध्ये त्याने आरोपितांकडून विकत घेतलेला एकूण 2,500 रुपये किमतीचा 5 किलो तांब्याची तार हा मुद्देमाल काढून दिलाय। असा एकूण 8,000 रुपये किमतीची 15 किलो तांब्याची तार नमूद आरोपितांकडून जप्त करण्यात आली आहे। श्रीरामपूर शहर व बेलापूर परिसरातील विविध शेतामधून शेतकऱ्यांची रात्री जी केबलला टाकलेली असते विजेसाठीची ती केबल चोरीचे प्रमाण हल्ली वाढल्याबाबत तक्रारी प्राप्त होत होत्या। त्या अनुषंगाने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन बेलापूर आउटपोस्टेतील सर्व अंमलदार यांना चोरांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आम्ही वेळोवेळी सूचना दिल्या होत्या। दिनांक 30/3 रोजी शेतकरी सचिन थोरात यांच्या शेतातली केबल चोरीला गेल्याबाबत शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता। बेलापूर आउटपोस्टचे पीके आव्हाड आणि त्यांचे पथक त्या दरम्यान आरोपींचा शोध घेत होते। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी नामे आदित्य आहेर आणि गणेश अल्लाट यांनी सदर चोरी केल्याची माहिती प्राप्त झाल्याने नमूद आरोपींना सदर गुन्ह्यामध्ये आम्ही अटक केलेली आहे। आरोपींकडून त्या गुन्ह्यातील चोरी गेलेली एकूण 5,500 रुपयाची केबल त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली। तसेच सदर चोरीची केबलमधील तांबे खरेदी करणारा भंगार व्यावसायिक नामे मुश्ताक याकूब शेख यालाही सदर गुन्ह्यामध्ये ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली। याद्वारे मी सर्व परिसरातील नागरिकांना आवाहन करतो की कुठल्याही चोरीबाबत आपल्याकडे काही माहिती असेल तर त्याबाबत पोलीस स्टेशनला आपण माहिती द्यावी। ती चोरी करणाऱ्यांविरुद्ध आणि चोरीचा माल खरेदी करणाऱ्या सर्वांविरुद्ध श्रीराम पोलीस स्टेशनतर्फे कठोर कारवाई करण्यात येईल याची मी आपल्याला ग्वाही देतो। सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे अंकित बेलापूर दूर क्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, सहायक फौजदार सुधीर हापसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब कोळपे, पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे,
भारत तमनर, ज्ञानेश्वर वाघमोडे, नंदकिशोर लोखंडे यांच्या पथकाने केली आहे. न्यूज सुपरवन साठी अभिषेक सोनोने सह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर.